नमस्कार मित्रांनो, व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत गवती चहाचे विविध उपयोग। महाराष्ट्रामध्ये गवती चहाची तशी फारशी व्यावसायिक लागवड केली जात नाही, परंतु भारतातील काही राज्यांमध्ये गवती चहाचा व्यावसायिक लागवड केली जाते। त्यापासून कोणते कोणते उत्पादन बनवले जाते त्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आपण गवती चहाला फक्त चहामध्ये टाकण्या इतकाच आपल्याला उपयोग माहिती आहे, परंतु गवती चहापासून काय काय बनले जाते त्याची माहिती आपण व्हिडिओमध्ये घेऊयात। गवती चहाला इंग्लिशमध्ये लेमन ग्रास असे म्हटले जाते। गवती चहा ही सुगंधी आणि औषधी वनस्पती आहे। भारतामध्ये केरळ, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि आसाम राज्यात याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते। गवती चहाला एक विशिष्ट सुगंध असतो। रोजच्या चहामध्ये गवती चहाची पाने वापरतात। महाराष्ट्रामध्येही गवती चहाची पाने चहामध्ये चव आणण्यासाठी किंवा सुगंध येण्यासाठी वापरले जातात। तसेच औषधी निर्मितीमध्येही याच गवती चहाचा उपयोग केला जातो। गवती चहामध्ये फेनॉल्स आणि फ्लेवोनॉइड्स ही फायटोकेमिकल्स असतात। केरळमध्ये गवती चहाच्या पानापासून तेल काढण्याचा उद्योग विकसित झाला आहे। तसेच तेल काढलेल्या पानांच्या चोथ्यापासून कागद निर्मितीही करता येते। गवती चहाची पावडर जनावरांच्या खाद्यात वापरल्यास जनावरांची रवण करण्याची क्षमता वाढते। सूप, सॉस, वाईन, चिप्पे, मिठाई तसेच मासे इत्यादी अन्नपदार्थाची चव वाढवण्यासाठी गवती चहा वापरला जातो। गवती चहामध्ये अत्यावश्यक तेल असते। हे तेल सुगंधित आणि सौंदर्य प्रसाधने निर्मितीसाठी पण वापरले जाते। ठेवण्याच्या धान्यामध्ये कीटकनाशक म्हणून या पानांचा वापर करतात। तुम्हाला यापैकी कोणते उपयोग माहिती होते कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही गवती चहाचा उपयोग या व्यतिरिक्त कशाप्रकारे करता याची माहिती तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा। धन्यवाद।